फक्त दाबल्यानंतर चिमणी ऑन होते. कोणतं बटन? हे बटन. बर. एक नंबर म्हणजे नॉर्मल कुकिंग, चहा करणे, कॉफी करणे, उखडणे, उखळणे, बॉईल करणे, जे वाफेचे पदार्थ असतात एक नंबरला घ्यायचं आहे. दोन नंबर मिडियम कुकिंग, फळभाज्या, पालेभाज्या, चपाती, भाकरी, भाजी, घरगुती ऑइली पदार्थासाठी दोन नंबर युज करायचा. तीन नंबरला जास्त स्पायसी ऑइली नॉनव्हेज खात असाल तर तळण करणे, फोडणी किंवा मोठा फ्राय आपण ज्यावेळी करत असतो त्यावर तीन नंबर वापरायचा. आणि हे चिमणी जे बटन आहे चिमणी एक नंबरला चालू होते, त्यामध्ये एलईडी बल्ब डायरेक्ट लागले जातात. बर. इकडून असा हात केला दोन नंबरला जाते मिडियम कुकिंगसाठी. बर. आता हात केला तीन नंबरला जाते, जास्त स्पायसी ऑइली तेलकट तळण असेल तर तीन नंबर वापरायचा. बर. आणि इकडून सलग दोन वेळा हात घेतल्यानंतर चिमणी पूर्णपणे बंद होते. ओके ओके. आणि हे जे बटन आहे ते तीन महिन्यातून एकदा असं दाबून झाल्यानंतर ऑटोक्लीन सेटिंग चालू होते. हे 9 मिनिटात टायमिंग लागतो. हे 9 मिनिटं शून्यावरून येतात. त्याच्या आतमध्ये काय होते, आतल्या बाजूला जी हे आहे ना ऑइल, ऑइल असतो ते यात कलेक्ट करतो. बर. पागळून बाहेर काढतो, जर असेल तरच बाहेर काढणार, नाही तर काढणार नाही. आणि हे जाळे ते आपल्याला 15 दिवसाला धुवायचं. हे अँटी क्लॉक वाईज फिरवल्यानंतर जाळे लूज होते. दोन स्क्रू आहेत त्याची. ही जाळी आपण गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवू शकतो बिंदास एकदम. ह्याच्यातनं ऑइल इथून ह्या होलामधून हे निघतं. ही बॅक साईड बाजू जाळूची. बरं. हे असं प्लस करायचं या लॉकमध्ये. वर प्लस झाल्यानंतर हे स्क्रू वरच्या होलाला मॅच होतात. क्लॉक वाईज करून घ्या. हा. अँटी क्लॉक आहे. नाही, हे अँटी क्लॉक काढताना आणि लावताना क्लॉक वाईज पाहिजे. बरं. ठीक आहे. दोन्ही दोन्हीचं तसंच सेम सेम सेम. ते प्रॉपर बटल्यानंतर होलाला होल मॅच होतच. बरोबर. जर ते होलाला होल मॅच नसेल तर इथं काय तर चुकलंय असं दिसतंय. अलाइनमेंट चेंज होते. बंद पडतो याची काय गरज. ही लावण्याची पद्धत ही फ्रंट साईड आहे. थोडीशी जी मोठी बाजू आहे ती फ्रंट साईड आहे. बरं. इथे एक लॉक आहे हे असं प्लस करायचं. इथे एक लॉक आहे बरोबर भिंतीला मॅच असते. ठीक आहे.